उड़ीसा से बोलेरो पिकअप भंडारा के रास्ते नागपुर जा रहा था, जब शिवाजी कदम पुलिस निरीक्षक भंडारा यातायात नियंत्रण शाखा रविवार रात दस्ते के साथ कश पर थे। बोलेरो पिकअप ट्रक के रूप में था, गांव के पास एक संदिग्ध हालत में तेज गति से आ रहा था। उसने अपने ड्राइवर को बोलेरो पिकअप का ट्रक का पीछा करने के लिए कहा। इसके बाद ट्रैफिक कंट्रोल ब्रांच के एक वाहन ने वाहन को रोका, जिसने तस्कर बोलेरो को ओवरटेक कर लिया। कार्रवाई के दौरान वाहन सहित कुल 68,49,190 रुपए जब्त किए गए। भंडारा सिटी थाने में मामला दर्ज कर आगे की कार्रवाई की जा रही है। भंडारा जिले में वहां तो पुलिस निरीक्षक श्री कदम के 28 तारखेला रात्रपाळीला गस्तीला असताना त्यांनी आणि त्यांचे सहकारी आहेत दोन, राजेश कुंभरे, सतीश चव्हाण यांना एक संशयित टाटा एस गाडी जाताना दिसली। त्यांनी पाठलाग केल्यानंतर ती गाडी पुढे जाऊन थांबवण्यात आली। गाडी मागे थांबली, यांची गाडी पुढे थांबली होती। गाडीतून उतरेपर्यंत त्यातील ड्रायव्हर जो पळून गेला यांना संशय आला। त्या गाडीवरून त्यांनी मग आमचे PI चव्हाण, मी, PI बारसे यांना त्यांनी जागेवर बोलवलं। ती गाडी आम्ही पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्यामध्ये बघितलं असता त्याच्यामध्ये गांजा मिळून आला। ही सर्व कारवाई दोन पंचांच्या समक्ष करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये 732 किलो गांजा मिळून आलेला आहे। मला वाटतं ही जी कारवाई आहे ती आपल्या रेंजमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर बऱ्याच दिवसांनी झालेली आहे। BCN न्यूज के लिए पौनी से प्रदीप खाडगे की रिपोर्ट।